नवीन सी बँड 5G सेवेमुळे विमानातील उपकरणांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात असा दावा करण्यात येत आहे। अमेरिकेतील प्रमुख प्रवासी आणि मालवाहू एअरलाइनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या आठवड्यात विमान वाहतुकीला धोक्याचा इशारा दिला आहे। यामागचं कारण आहे ते म्हणजे बुधवारपासून AT&T आणि वेरिझॉन या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी 5G नेटवर्क सेवा सुरू केली आहे। मात्र 5G सेवेमुळे असं का होतं जाणून घेऊयात आमच्या व्हिडिओमधून। नवीन सी बँड 5G सेवेमुळे विमानाच्या यंत्रणेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, परिणामी विमान सेवा अडचणीत येण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे। याचा फटका सध्या परदेशात असलेल्या आणि मायदेशात येऊ इच्छिणाऱ्या हजारो अमेरिकन नागरिकांना बसू शकतो अशी ही शंका व्यक्त केली जात आहे। यामुळे 5G सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या सूचनेमुळे दररोज 4% विमान उड्डाण विस्कळीत होऊ शकतात असा इशारा US एअरलाइन्स ने दिलाय। यावर उपाय न केल्यास विमान तळावर खराब हवामान, ढगांचे आच्छादन किंवा अगदी दाट धुक्याच्या प्रसंगी केवळ व्हिज्युअल अप्रोचेसचा वापर करणे अपरिहार्य ठरेल असं युनायटेड एअरलाइन्सचे CEO स्कॉट किर्बी यांनी म्हटलंय। स्पेक्ट्रम मध्ये फ्रिक्वेन्सी जितकी जास्त असेल तितकी सेवा जलद मिळते, त्यामुळे मोबाईल कंपन्या 5G बँड विड्थवरील हाय फ्रिक्वेन्सीचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात, त्यामुळे 5G नेटवर्कचा वापर अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। अमेरिकेनं 2021 सुरुवातीला मोबाईल फोन कंपन्यांना सी बँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेक्ट्रमवर 3.7 ते 3.98 GHz श्रेणीत मध्यम श्रेणी 5G बँड विड्थ लिलावाद्वारे प्रदान केले आहेत। तब्बल 80 अब्ज डॉलरचा हा लिलाव होता। US फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या मते नवीन 5G तंत्रज्ञान विमान जमिनीपासून किती अंतरावर आहे हे मोजणाऱ्या तसंच ऑटोमेटेड लँडिंग सुलभ करण्यासाठी आणि विंड शिअर नावाचे धोकादायक प्रवाह शोधण्यात मदत करणाऱ्या अल्टीमीटर सारख्या उपकरणांमध्ये अडथळा निर्माण करू शकते, कारण अल्टीमीटर 4.2 ते 4.4 GHz या फ्रिक्वेन्सी मध्ये कार्य करतात आणि मोबाईल नेटवर्क सेवेसाठी देण्यात आलेली फ्रिक्वेन्सी याच्या खूप जवळ आहे। या पार्श्वभूमीवर US फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशननं अमेरिकेतील सुमारे 40 मोठ्या विमानतळावर रेडिओ अल्टीमीटर न वापरण्याची सूचना केली आहे अशी माहिती स्कॉट किर्बी यांनी दिली। युरोपियन महासंघानं 2019 3.4 ते 3.8 GHz श्रेणीतील 5G फ्रिक्वेन्सीसाठी काही मानकं निश्चित केली। अमेरिकेत सुरू होणाऱ्या 5G फ्रिक्वेन्सी यापेक्षा अधिक आहे। या बँडविड्थचा वापर 27 सदस्य देशांपैकी बऱ्याच देशांमध्ये केला जातोय। 30 देशांमध्ये कार्यरत असलेल्या युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं 5G ही समस्या US एअर स्पेस साठी अधिक असल्याचं म्हटलंय। युरोपमध्ये 5G मोबाईल सेवेमुळे विमान सेवेत कोणताही धोका अद्याप जाणवलेला नाही असं या संस्थेनं स्पष्ट केलंय। US फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्सद्वारे वापरण्यात आलेल्या स्पेक्ट्रम अमेरिकेतील अल्टीमीटरसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेक्ट्रम पासून अधिक दूर आहे आणि 5G साठीची फ्रान्समधील ऊर्जा पातळी अमेरिकेत निश्चित करण्यात आलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे। तर मोबाईल सेवा कंपनी व्हेरिझॉननं म्हटलं की पुढील अनेक वर्षांसाठी हायर बँडच्या जवळ असलेले स्पेक्ट्रम वापरले जाणार नाहीत। दक्षिण कोरियामध्ये 5G साठी 3.42 ते 3.7 GHz फ्रिक्वेन्सी असून एप्रिल 2019 पासून त्याचा वापर सुरू झाल्यापासून रेडिओ लहरीमध्ये अडथळे आल्याचं आढळलेलं नाही। युरोप आणि आशियातील जवळपास 40 देशांमधील वायरलेस कॅरियर्स आता 5G साठी सी बँड वापरतात। त्याचा 4.2 ते 4.4 GHz बँड मध्ये कार्यरत असलेल्या रेडिओ अल्टीमीटरवर परिणाम झाल्याचं अद्याप आढळलेलं नाही। या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कच्या वापरावर अमेरिकेत काय निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।